रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, आज आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे। तर आज आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। एकदम छोटा छोटा टिप्स ज्या असतात त्या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। सोबत आपण आजच्या या व्हिडिओत एक ब्लाउजची कटिंग सुद्धा करून घेणार आहेत, पेपर ब्लाउजची कटिंग। तर आपल्याला सुरुवात कशी करायची, काय काय आपल्याला काळजी घ्यायची असते शिवण काम करताना, किंवा शिवण क्लास जर तुम्हाला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज असते, हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे। त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता बघा। व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा। त्याच्याने तुम्हाला माझे जे रोजचे व्हिडिओ आहेत त्याची सूचना तुम्हाला मिळत जाईल व तुम्हाला रोजच माझे असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। हे बघा मैत्रिणींनो, आज आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे। तर आज मी तुम्हाला ब्लाउजवरून मापं कशी घ्यायची ते मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे। तर तुम्हीसुद्धा तुमच्या स्वतःचं मापाचं ब्लाउज घेऊन घ्या, कारण आपल्याला क्लास करत असताना आपले स्वतःच्याच मापाचे, आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला आपले स्वतःचे मापाचे ब्लाउज शिवून घ्यायचे असतात। कारण आपण स्वतःच्या मापाचे ब्लाउज जेव्हा शिवून आपण प्रत्यक्षात स्वतः घालून बघतो तेव्हाच आपल्याला व्यवस्थित कळतं की आपलं ब्लाऊज कसं होतं आहे, काय होतं आहे, किंवा आपल्या ब्लाऊजमध्ये ज्या काही चुका होतात नवीन शिकणाऱ्यांकडून त्या चुका तुम्ही पुन्हा दुरुस्त करू शकता। तर तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजवरूनच सुरुवात करा। तर तुम्हीसुद्धा तुमच्या स्वतःचं ब्लाऊज असं घेऊन घ्या, एक जे तुम्हाला चांगलं बसत असेल ते ब्लाऊज तुम्ही मापासाठी घेऊन घ्या। तर आपल्या ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते मी तुम्हाला सविस्तर दाखवते। त्याआधी तुम्ही बघू शकता हे मी जे चार्ट बनवून घेतलेलं आहे, तर तुम्हालासुद्धा असं हे जे मापं लिहून घेतलेले आहेत मी इथं, उंची, छाती, कंबर, पुढच्या गडा, मागचा गडा, बाही, दंडगेर, मुंडा, तर तुम्हालासुद्धा असं लिहून घ्यायचं आहे। तुम्ही सगळ्यात आधी पेन वही काढा व वहीवरती तुम्ही असं सर्व लिहून घ्या, कारण आपण ब्लाऊजचे जेव्हा मापं घेऊ तर आपण बरोबर यांच्यापुढे ते मापं लिहून घेऊ। तर आपल्या ब्लाऊजवरून मापं घेताना कसे लिहून घ्यायचे आहेत किंवा ते ब्लाऊज आपण कट करू त्यावेळेस आपल्याला त्यांच्यात काय बदल करायचे, हे सर्व माहिती मी तुम्हाला व्यवस्थित एकदम सावकाशपणे देणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालासुद्धा व्यवस्थित कळेल। तर आपण आता मापं घ्यायला सुरुवात करू। हे बघा, मी माझे स्वतःचं ब्लाऊज घेऊन घेतलेलं आहे इथं मापं घेण्यासाठी। तर आपल्याला ब्लाऊज असं पलटवून घ्यायचं आहे, हूक व्यवस्थित लावून घ्यायची पुढच्या बाजूने। नंतर आता आपण इथं मापं कसे घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी आपल्याला उंचीचे माप घ्यायचं आहे। तर ब्लाऊजची उंची मोजताना केव्हा पण आपल्याला बॅक साईडकडून सुरुवात करायची आहे उंची मोजायला। उंची केव्हाही बॅक साईडकडून मोजायची असते, फ्रंट साईडकडून उंची मोजायची नाही। तर आता आपल्याला हे जे शोल्डर आहे जिथं आपण शोल्डर जॉईन करून घेतलेलं आहे तिथून आपल्याला बरोबर असं टेप लावायचं आहे व्यवस्थित, व असं बरोबर आपल्याला असं व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे की आपली उंची इथं किती आलेली आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपली इथं उंची 14 इंच आलेली आहे बरोबर। तर आपल्याला इथं बरोबर असं मापं लिहून घ्यायचे आहे त्यात प्रत्यक्षात आपले। त्यानंतर आपण जसे मापं घेत आहे तसेच आपल्याला इथं लिहून घ्यायचे आहेत। आता उंची आपली 14 आलेली आहे तर आपण इथं 14 लिहून घेतलेलं आहे। नंतर कटिंग करताना काय बदल करायचे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण तुम्ही सगळ्यात आधी आता मी जसे मापं घेत आहेत तसे तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजचे घ्या व व्यवस्थित असं लिहून घ्या। आता आपली उंची लिहून झाली, सोबतच आपण काय करू, आता मागचा गळा जो आहे तो सुद्धा इथं मोजून घेऊ, कारण आपण पलटवून ठेवलेला आहे त्याला। तर हे बघा, शोल्डरपासून असं मोजायचं बरोबर। तर हे तुम्ही बघू शकता 10 बरोबर आलेलं आहे माझं। तर माझा जो गळा आहे तो 10 आहे। तर आपण इथं मागचा जो गळा आहे तो असा 10 इंच लिहून घेऊ। त्यानंतर आपल्याला गळ्यामध्ये पण काय कमी जास्त करायचे ते आपण कटिंगच्या वेळेस बघून घेऊ। हे आपण मागचा गळा 10 लिहून घेतला। तर असा गळा जर तुम्हाला मोजता येत नसेल तर मी तुम्हाला अजून सर्वात सोपी पद्धत अशी सांगते, ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज घेणार कोणाचं माप घ्यायला तर काय करायचं, आपली ही जी बॅक साईड असते ही पट्टी असते तर ही मोजून घ्यायची, ही किती भरते आपली 4 इंच। तर असं मोजून घ्यायचं की आता हे 4 भरते, तर आपण इथं पाठीचा भाग आहे म्हणून पाठ म्हणून असं लिहून घ्यायचं व 4 इंच असं लिहून घ्यायचं। जर तुम्हाला गळा मोजता नाही आला व्यवस्थित टेप कसा लावायचा, तर त्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आपल्याला हे पाठीचा जो भाग आहे तो आपल्याला मोजायचा आहे व इथं लिहून घ्यायचा आहे। त्यानंतर हा पाठीचा भाग आपण मोजून घेतला, 4 भरलेला आहे, तुम्ही 4 घेतलेला आहे। तसंच मी तुम्हाला कटिंग करताना याच्यात पण आपल्याला काय वाढवायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर आपला आता मागचा गळा घेतला गेलेला आहे,
आता आपण आपली ही जी बाही आहे बाहीचं माप घेऊन घेऊ। बाही उंचीचं माप घेण्यासाठी आपल्याला बरोबर शोल्डर पासून असं टेप लावायचं आहे व व्यवस्थित आपली बाहीची घडी जिथपर्यंत झालेली आहे तिथपर्यंत असं मोजून घ्यायचं आहे। तर हे बघा आपलं बाहीचं जे माप आहे ते 4 इंच असं येत आहे बरोबर। तर 4ची इथं आपली बाही आहे आलेली, तर आपण बाही बरोबर 4 इंचाची असं लिहून घेऊ। ठीक आहे, आता बाही उंची घेतली गेली आपली, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दंडगेर मोजून घ्यायचा आहे। तर दंडगेर मोजण्यासाठी आपल्याला ब्लाऊज असं पलटवून घ्यायचं आहे। आपली जी बाही आहे ती आपण पलटवून घेऊ, नंतर मी तुम्हाला जे मापं बाकीचे घ्यायचे आहे त्यासाठी सर्व ब्लाऊज पलटवून दाखवेन। तर हे बघा असं आपण पलटवून घेतलं, आता दंडघेराचं जे माप आहे ते आपण इथून असं मोजायचं, बंद घडीपासून असा टेप लावायचा व आपली शिलाई मार्जिन जिथं आलेली आहे फिटिंगची तिथपर्यंत आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे। तर इथं आपला दंडघेर येत आहे बरोबर 7.5 इंच, 7.5 आपला इथं आलेला आहे। तर आपण इथं दंडघेर बरोबर 7.5 असा लिहून घेऊ। 7 पुढे 1 रेष अशी अशी त्याला आजूबाजूला 2 पॉईंट, म्हणजे हे माझ्या पद्धतीने 1/2 इंच असं झाला। तर मी तुम्हाला इंचसुद्धा तुमचे कसे लक्षात येतील हे मी तुम्हाला आता दाखवून देते। मापं घेऊन घेते आधी सर्व, त्यानंतर मी तुम्हाला हे 1/2 इंच, 1/2 इंच व 1/4 इंच आपल्याला कसं लिहून घ्यायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे। हे बघा आता आपण ब्लाऊज असं पलटवून घेतलेला आहे पुढच्या बाजूने व शोल्डरपासून आता आपण पुढचा गडा केवढा येत आहे आपला हे मोजून घेऊ। तर पुढचा बरोबर आपल्याला असं सरळ टेप लावायचा आहे व सरळ असं मोजायचं आहे आपल्याला। तर आपला हा गडा येत आहे पुढचा 7 इंचचा, तर आपण इथं 7 लिहून घेऊ गड्याला। तुम्ही गडा असा सुद्धा मोजू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही असा क्रॉसमध्ये गडा मोजणार तेव्हा तुम्हाला ज्यावेळेस आपण कटिंग करून घेऊ ब्लाऊजची तेव्हा आपल्याला क्रॉसमध्येच गडा आखून घ्यायचा असतो तिथं, तर आपला 1/2 इंचाचा असा फरक पडतो। क्रॉसमध्ये गळा मोजल्याने व सरळ गळा मोजल्याने आपला बरोबर 1/2 इंचाचा फरक पडलेला असतो। तर तुम्ही जशा पद्धतीने गळा मोजणार असं सरळ जर तुम्ही मोजून घेत असणार तर तुम्ही टाकतानासुद्धा सरळच टाका, व क्रॉस जर मोजणार तर तुम्ही ज्यावेळेस गळा खोली टाकणार तेव्हा तुम्ही क्रॉसमध्येच मोजून गळा टाकायचा। तर आता आपल्या इथं 7चा गळा आलेला आहे, तर आपण इथं गळा 7 करून घेऊ। त्यानंतर आता आपण छातीचं माप मोजून बघायचं। तर आता आपले हे जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित त्यांचे हुक लागलेले आहेत, तर आपल्याला बरोबर हे जे शोल्डरमध्ये आपलं मुंड्यातले जे आलेलं आहे बाहीचे जॉईंट तिथून आपल्याला बरोबर इकडच्या बाजूने असं टेप लावायचा व इकडच्या बाजूने असं टेप लावून बघायचं आहे। तर आपल्याला बरोबर ब्लाऊज असं आपलं थोडंसं असं ताणून पकडायचं आहे व व्यवस्थित जे माप आहे ते आपल्याला इथं बरोबर असं मिळतं बरोबर। तर आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा आपण छातीचं माप घेऊ शकतो व अजून तुम्हाला व्यवस्थित एकदम परफेक्ट असं छातीचं माप मोजता येईल हे मी तुम्हाला दाखवते। म्हणजे न चुकता आपलं जे माप आहे छातीचे ते बरोबर येतं, त्याच्यासाठी आपल्याला अशी ही जी पद्धत आहे ती वापरावी लागते। तर मी आता हुक उघडून घेतलेले आहेत, तर आपल्याला हे जे छातीचं माप काढायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जी आपली हुक पट्टी असते ज्या बाजूने हुक लागलेले आहेत त्याच बाजूने आपल्याला छातीचं माप असं मोजून घ्यायचं आहे। तर ते मोजताना आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपली फिटिंगची टीप आहे आलेली या फिटिंगच्या टीपपासून आपल्याला टेप असं लावायचं आहे व बरोबर आपल्याला छातीचे माप मोजण्यासाठी असं बरोबर हुक आपला पहिला हुक जो आहे तिथपर्यंत आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे। नीट लक्षपूर्वक बघा तुम्ही असं, हे बघा आता आपलं हे इथं 9.5 येत आहे, तर 9.5 येत आहे तर आपली छाती कितीची झाली, तर 9.5 आपल्याला बरोबर 4 ने गुणायचं आहे। तर तुम्हाला जर जमत नसेल तर हा 9.5चाच आपण बरोबर असं फोल्ड करून घेतलेला आहे, तर फोल्ड करून आपला इथं किती झाला बरोबर 19 इंच झाला। तर परत आपल्याला 19वर अजून परत एकदा टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे 4 वेळा आपण तिथं करून घेतलेला आहे। तर हे झालं 38, तर आपली छातीचं माप किती आलं 38 इंच, 38 इंच आपलं हे छातीचं माप बरोबर आलेलं आहे। कारण आपण हा जो भाग आहे हा चौथा भाग आहे ब्लाऊजचं फोर पार्ट आपण इथं बरोबर मोजून घेतलेला आहे म्हणून त्याला 4 वेळा गुणायचं, 4 वेळा गुणून ते बरोबर आलेलं आहे आपलं इथं 38 इंच। तर तुम्ही बघू शकता आपले हे जे टेप आहे टेपचे सुद्धा आपण बरोबर इथं 4 पदर इथं झालेले आहे। तर सर्वात एकदम सोपी मेथड मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे की छातीचं माप तुम्हाला कसं काढायचं आहे, इथून असं मोजून घ्यायचं किती भरत आहे, परत त्याला 4 वेळा असं टेप दुमड करून घ्यायचं, म्हणजे आपले जे छातीचं माप आहे ते आपल्याला बरोबर इथं मिळतं। तर आपण छातीचं माप जे आहे ते इथं लिहून घेऊ, 38 इंच आपलं छातीचं माप आलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला कमरेचं मापसुद्धा मोजून घ्यायचं आहे, तर कमरेचे सुद्धा आपण जसं छातीचे मोजलं तसं आपण इथून पण मोजू शकतो,
किंवा आपण पूर्ण जे आहे कंबर आपला फिटिंग केलेल्या ब्लाउजचं आपण घेतलेला आहे चांगलं ज्या अंगात बसतं ते ब्लाउज, तर आपल्याला कमरेचं माप अशा पद्धतीने पण मोजता येतं व्यवस्थित असं बरोबर। आता ही जी वाढीव पट्टी आहे ही आपली आय आय पट्टी आहे, तर ही पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे कारण ती हुक लावताना मध्ये दाबली जाते तर तिला मोजायची नाही आपल्याला। बरोबर आय पट्टी सोडून आपल्याला असा व्यवस्थित असा टेप लावायचा आहे व व्यवस्थित त्याला हळूहळू असं पूर्ण मोजून घ्यायचं आहे की आपलं कमरेचं माप किती येत आहे। तर हे बघा हे आहे आपलं 31 इंच, तर कंबर आपलं बरोबर आलेलं आहे इथं 31 इंच। तर आपण हे सर्व मापं जे आहेत ते असे व्यवस्थित असे लिहून घेऊ। आता हे कंबर आपलं 31 इंच आलेलं आहे। त्यानंतर आता आपला हा जो मुंडा आहे मुंडा पण आपल्याला मोजून घ्यायचा आहे, पण हा मी तुम्हाला फिटिंग करतानाच ह्या मुंड्याचा वापर होणार आहे, जे आता आपण इथं मोजून घेणार आहेत त्याचा वापर आपण फिटिंग करताना घेणार आहेत, तुम्हाला मी दाखवेलच बरोबर। तर हे बघा असं बरोबर इथून टेप लावायचा, शोल्डरपासून टेप लावायचा व असं क्रॉसमध्ये मोजून घ्यायचं। तर हे भरत आहे आपलं बरोबर 8 इंच, तर 8 इंचचा आपलं इथं मुंडा भरत आहे ठीक आहे। 8चा आपला मुंडा भरला। आता मी तुम्हाला इंचाचे जे भाग असतात ते मी तुम्हाला व्यवस्थित असे समजून दाखवते। आता हे जे ब्लाउज आहे आपलं ते मी बाजूला ठेवून घेते व आपल्याला आता याच्यातच आपल्याला काय ते बदल करायचे आहेत मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगते। त्याआधी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही इंच समजून घ्या। हे बघा हा आपला 1 इंच असतो बरोबर, इथून तर इथपर्यंत 1 इंच असतो आपला। आता ही पुढे पट्टी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्या पुढे 1/2 इंच 1/2 इंच काय आहे ते सांगते। आता ही जी लाईन आहे आपली ही लाईनपासून तर ही लाईनपर्यंत बरोबर 1 इंचाचं माप असं आपलं झालेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या ह्या 1 लाईनपासून आपण पुढे ह्या 2 लाईन जर मोजल्या तर हे झालं आपलं 1/2 इंच, परत त्याच्या पुढे ह्या 2 लाईन मोजल्या म्हणजे हे झालं आपलं 1/2 इंच, अजून परत त्याच्यापुढे 2 लाईन आपण मोजल्या म्हणजे हे झालं आपलं 1/2 इंच, 1/2 इंच असं झालं, परत त्याच्यापुढे 2 इंच मोजल्या की बरोबर 1 इंच आपला हा पूर्ण झाला। तर हे आपले इंचाचे भाग असतात, तर हे पण तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे कारण आपण ज्यावेळेस शिवणकाम करतो तेव्हा आपल्याला 1/2 इंचाचे सुद्धा खूप महत्त्व आहे। तर तुम्ही हे जे इंचाचे भाग आहेत ते समजून घ्या बरोबर, इथून तर इथपर्यंत आपला 1 इंच होतो, हा एवढा 1/2 इंच होतो 2 लाईन, परत एवढा आपला 1/2 इंच होतो, त्याच्यापुढे अजून 2 लाईन वाढवल्या का हा आपला 1/2 इंच होतो, परत पूर्ण अजून 2 लाईन वाढवल्या का आपला हा पूर्ण 1 इंच झाला। तर आता हा इथून इथपर्यंत 1 इंच झाला, परत त्याच्यापुढे हे 1/2 इंच मोजलं तर आपलं हे 1/4 इंच झालं, परत हे आपलं 1/2 इंच झालं, परत 1/2 व 2 इंच हे इथूनच दाखवते मी तुम्हाला। आता हे आपला 1 इंच इथपर्यंत झालेला आहे, तर हा 1/2 इंच आपण त्याच्यात टाकला 1/4 इंच, परत हा 1/2 इंच टाकला तर हे झालं 1/2 इंच, अजून 1/2 इंच टाकला तर हे झालं 1/2 इंच, अजून 1/2 इंच टाकला तर हे झालं आपलं 2 इंच बरोबर। असे आपले हे इंचाचे भाग असतात। तर हे लिहिताना आपल्याला कसं लिहून घ्यायचं आहे हे पण मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर दाखवते। हे बघा माझी स्वतःची पद्धत आहे ही असं लिहिण्याची, तर तुम्ही पण असं हे माझी जी पद्धत आहे ती तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता किंवा तुम्ही पण असं माझ्या पद्धतीचा वापर करू शकता। तर मी 1/2 इंच अशा पद्धतीने लिहिते, ही 1 लाईन व त्याच्या आजूबाजूला 2 डॉट दिले म्हणजे हा माझ्यासाठी झाला 1/2 इंच, परत 1/2 इंच मी अशा पद्धतीने लिहून घेते, हे 2 लाईन व त्याच्या आजूबाजूला डॉट दिला म्हणजे हे झाले माझे 1/2 इंच। ज्यावेळेस आपण असं लिहून घेतो तर आपल्याला असं करायचं असतं, आता इथं माझ्या दंडगेसव वसाहत आला म्हणून मी 1 लाईन टाकून घेतली, 1 लाईन म्हणजेच 1/2 इंच झालं आपल्यासाठी। तसंच आता मी तुम्हाला इथं व्यवस्थित लिहून दाखवते, 1 लाईन म्हणजे 1/2 इंच, 2 लाईन म्हणजे आपलं 1/2 इंच व 3 लाईन म्हणजे 1/2 इंच। आता हे इथं असं हे मी तुम्हाला जे दाखवत आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल। तर आता हे आपल्याला अजून मी तुम्हाला बरोबर त्याच्याखाली नाव टाकून देते म्हणजे तुमच्या लक्षात राहील। आता हे आपलं 1/2 इंच झालं, 1/2 व हे 1/2, हे 1/2 इंच हे आपले असे इंचाचे भाग झाले आहेत। इथं मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने असे करून दाखवलेले आहेत। ज्यावेळेस आपलं असं 1/2 वट माप येतं, जर 7.5 आलं किंवा 31.5 आलं
किंवा पौणे 38 आलं किंवा असं आपण पौंचं पण माप वाढू शकतो. पुढे बरेच आपले वेगवेगळे मापं असतात म्हणून आपल्याला हे असं व्यवस्थित असं लिहून घ्यायचं. ही एकदम सोपी पद्धत आहे. 1/2 इंच, 1/2 इंच, 1/4 इंच हे आपल्याला 3 इंचाचे भाग व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. तर आपले हे मापं इथं घेऊन झालेले आहेत. हे बघा, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ब्लाउजवरून मापं कसे घ्यायचे एकदम सविस्तर अशी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यासोबतच आपण टेपवर आपले इंच, 1/2 इंच, 1/2 इंच कसा असतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यासोबत मी आता तुम्हाला टेपचं अजून एक असं सांगते की आपल्याला सेंटीमीटर कुठून मोजायचे असतात किंवा मीटरचं माप. आता ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना मीटर कळत नसेल की आपल्याला मीटरचं माप कुठून मोजायचं, तर हा जो टेप आहे आपला त्याला असं उलटवून घ्यायचं व उलट्या बाजूने असं हे जे आपले छोटे अंक आहेत 1, 2, 3 हे आपलं सेंटीमीटर आहेत. तर आपल्याला मीटरचं माप इकडूनच कळतं. ज्यावेळेस आपण कोणत्या लेडीजला सांगतो की तुम्हाला 70 सेंटीमीटर कापड लागणार आहे किंवा तुम्हाला 1 मीटर लागणार आहे, तर ते कसं मोजायचं, तर हे बघा हे सेंटीमीटर आहेत आपले. तर हे सेंटीमीटर आता आपल्याला बरोबर इथं बघा 25 पर्यंत मोजलं का हे झालं आपलं बरोबर 1/2 मीटर. हे 25 छोटा जो छोट्या अक्षरात जे 25 दिसतं आहे हे झालं आपलं 1/2 मीटर. परत आपण असं करत करत त्याला बरोबर 50 पर्यंत मोजलं. हे बघा छोट्या अक्षरातला जो 50 दिसतो आहे हे झालं आपलं 1/2 मीटर. परत त्याला अजून आपण पुढे गेले म्हणजे 100 पर्यंत आपण बघायचं असं. हे बघा 100 पर्यंत, तर 100 पर्यंत मोजलं संपूर्ण असं टेप आपण की हा झाला 100 पर्यंत आपला बरोबर 1 मीटर. तर हा जो आपला संपूर्ण टेप आहे तो आहे पूर्ण 1.5 मीटरचा. तर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने. आता आपण बाकीचं जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत बघू. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला पेपर कटिंग व ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा. व व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून तुमचा घरी बसल्या शिवण क्लास जो आहे तो तुम्ही पूर्ण करू शकणार. तर तुम्ही नक्कीच फॉलो करा व व्यवस्थित जसं काही मी तुम्हाला सांगितलं आहे तसं तुम्ही पण लिहून घ्या. आता आपण पुढचं बघू पुढच्या व्हिडिओवर. धन्यवाद.